अतिशय संतापजनक अशी घटना आहे की महिला तिच्या उपचारासाठी या ठिकाणी आली होती आणि या उपचाराला आल्यानंतर तिच्यासोबतचा असा प्रकार घडला. अशा पद्धतीच्या मनोवृत्तीची माणसं असू शकतात याचा आपण कोणीच विचार करू शकत नाही. माझा गृहमंत्री अनिल देशमुखना सरळ प्रश्न आहे की या बलात्कार संबंधी आपण महाराष्ट्राच्या जनतेची माफी केव्हा मागणार आहात. पनवेल तालुक्यातील कोण इंडिया बुल्स येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका संशयित कोविड-19 महिला रुग्णावर 25 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित आरोपी सुद्धा कोरोना संशयित रुग्ण आहे. या घटनेमुळे क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच अनुषंगाने शनिवारी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, कोण ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधींनी कोण येथील क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी कोण येथील घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अतिशय संतापजनक अशी घटना आहे की महिला तिच्या उपचारासाठी या ठिकाणी आली होती आणि या उपचाराला आल्यानंतर तिच्यासोबतचा असा प्रकार घडला. आरोपीला तर पोलिसांनी अटक केली आहे पण मला म्हणायचं आहे की काय फक्त आरोपी त्याने गुन्हा केला त्याला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे पण फक्त त्याच्यामुळेच या सगळी ही जी घटना आहे याला तो तर जबाबदार आहे पण त्याच्यासोबत जे इथले प्रशासक आहेत इथले सुरक्षा रक्षक आहेत कोणीही जायचं आतमध्ये हे डॉक्टर असल्याची बतावणी करायची आणि त्या महिलेसोबतचा असा प्रसंग झाला त्यामुळे ज्यांच्या नेग्लिजन्समुळे या घटना घडलेली आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये जे आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे. राज्यामध्ये ही पहिली घटना नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी महिला मुलींचे विनयभंग झालेले आहेत. आजची ही घटना महिलांच्या सुरक्षेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं करते की आज कोरोनाग्रस्त महिलेने उपचारासाठी या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोविड सेंटरमध्ये जायचं की घरातच मरायचं याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना या सरकारने दिल्या पाहिजे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्या त्या वेळेला नवीन कायद्यांबद्दल नेहमी बोललं जातं. मला आजही आठवते हिंगणघाटची ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला तातडीने दिशा कायदा येणार म्हणून सांगण्यात आलं. आपले गृहमंत्री त्या ठिकाणी गेले त्यांनी त्याची माहिती घेतली आणि ती राज्यातल्या जनतेला सांगणार आणि ते इम्प्लिमेंटेशन होणार. आम्ही वाट बघतो कधी होणार. अजून किती महिलांचे बलात्कार व्हायचे बाकी ठेवायचे अजून किती महिला मुलींना आपला जीव घालवायचा आणि त्याच्यानंतर या गोष्टी होणार आहेत. तुम्ही जर आता रेशिओ बघितला तर महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि त्याच्याशिवाय त्यांचे खून दिवसा ढवळ्या खून झालेले आहेत महिलांचे हे सगळं रोखण्यासाठीचा जो कायदा आणणार होते त्या कायद्याचं काय झालं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारायचा. त्यामुळे फक्त आरोपी नाही या घटनेत तर त्याच्यासोबतीने इथले असलेले कारण आज महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर असतील हे लाखो रुपये या सगळ्या प्रशासनासाठी खर्च करतात आणि आज जर त्यांच्या नेग्लिजन्समुळे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये असा आमचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कोविड सेंटरमधून पेशंट गायब झालेले आपण पाहिले आहेत. हॉस्पिटलमधून कोविड मृतदेह गायब झाले. आता कोविड सेंटरमध्ये बलात्कार. माझा गृहमंत्री अनिल देशमुखना सरळ प्रश्न आहे की या बलात्कार संबंधी आपण महाराष्ट्राच्या जनतेची माफी केव्हा मागणार आहात आणि असा घटना परत घडू नये त्यासाठी ठाकरे सरकार काय करणार याचा जाब आम्हाला हवा आहे. घटना दुर्दैवी आणि तितकीच घृणास्पद आहे, निंदाजनक आहे. या अशा पद्धतीच्या मनोवृत्तीची माणसं असू शकतात याचा आपण कोणीच विचार करू शकत नाही आणि मला वाटतं की अशा पद्धतीच्या या मनोवृत्तीला कुठे ना कुठंतरी ठेचून काढण्याचीच आवश्यकता आहे आणि म्हणून या आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे. खरं तर महापौरांनी काल प्रतिक्रिया दिली होती, खरोखरच हैदराबादसारख्या ठिकाणी जशा पद्धतीने तिथल्या पोलीस आयुक्तांनी
अशा आरोपींना ट्रीटमेंट दिली तशा पद्धतीचे ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही जर बघत आहात कोण येथील इंडिया बुल्स जे क्वारंटाईन सेंटर आहे इथे पनवेल महानगरपालिकेचे हद्दीबरोबर संपूर्ण रायगडातले पेशंट क्वारंटाईन ठेवले त्यामध्ये मग काही पॉझिटिव्ह आहेत काही सस्पेक्टेड आहे आपण ठेवलेलं आहे आणि इथली व्यवस्था जर आपण बघितली तर प्रत्येक रूममध्ये एका रूममध्ये एक व्यक्ती अशी आपण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्या रुग्णाच्या स्वास्थ्याचा आपण विचार केला आहे की एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला नको म्हणून आपण एका रूममध्ये एक त्यांची सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे की असं काही होईल यातनं आपल्याला वाटलेलं नव्हतं पण आज ही घटना आपण बघितली की परवा रात्री संध्याकाळी त्या महिलेवर असं झालं आणि त्याच एका सेम बिल्डिंगमध्ये सस्पेक्टेड असलेला कोरोना सस्पेक्टेड तो जो व्यक्ती होता सदर आरोपी त्याने दुसऱ्या मजल्यावरून जाऊन पाचल्या मजल्यावर जाऊन त्या महिलेसोबत जो काही हे काम केलं आहे अतिशय घृणास्पद आहे म्हणजे एक महिला म्हणून सांगायचं म्हटल्यानंतर खूप हे घृणास्पद काम झालेलं आहे.